नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर रणसंग्राम मतदारांच्या मनात या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलो आहोत अशा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघानं 2014 निवडणुकीमध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा राखली, नांदेड लोकसभा मतदारसंघ. या लोकसभा मतदारसंघानं केवळ काँग्रेसची प्रतिष्ठाच राखली असं नाही, तर आदर्श प्रकरणामुळे काहीसे राजकीय विजनवासात गेलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं राजकीय पुनरागमनही तेवढ्याच दणक्यात करून दिलं. मुखेड, नांदेड, दक्षिण नांदेड, उत्तर, नायगाव, भोकर, देगलूर अशा विधानसभा मतदारसंघांचा मिळालेला हा लोकसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व अधिक आहे. पण 2014 ते 2019 या कालखंडामध्ये इथल्या मतदारांच्या मनात आणि मतामध्ये किती फरक पडलेला आहे, इकडच्या मतदारांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे याचा आज वेध घेणार आहोत. शिखांची दक्षिण काशी आणि गोदावरी नदीच्या नाभीस्थानी वसलेल्या नांदेड शहराचा माझ्यासह एक फेरफटका मारूया. नांदेडच्या जुना मोंढा या मार्केट परिसरामध्ये आपण आलेलो आहोत. इथल्या मतदारांना नेमकं काय वाटतं आहे, नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये किती विकास कामं झालेली आहेत, काय फरक पडलेला आहे गेल्या 4-4.5 वर्षात, हे जाणून घेऊया इथल्या काही मतदारांशी बोलून. नमस्कार. गेल्या 4-4.5 वर्षामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये किती विकास कामं झाली, किंवा इथल्या खासदारांच्या कामगिरीवर तुम्ही खुश आहात का, मोदी सरकारच्या कामगिरीवर खुश आहात का? मॅडम, मोदी सरकारच्या कामगिरीवर तर शेतकरी खुश आहेत. अशोकराव चव्हाण ने भी नांदेड के लिए बहुत कुछ विकास किया है, रोड बनाए हैं, बहुत सारा डेवलप किया है अशोकराव चव्हाण. मोदी सरकारच्या कामावर खुश तर आहोत, पण नांदेड लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं तर झालं तर अशोक चव्हाण यांच्याबद्दल अजिबात आमची नाराजी नाही असं म्हणणं इथल्या मतदारांचं आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या कामगिरीबद्दल, खासदारांच्या कामगिरीबद्दल, मोदी सरकारच्या कामाबद्दल आपल्याला काय वाटतं? मोदीच्या कामाबद्दल आम्हाला सर्व काही चांगलं वाटते की पहिली जी सरकार होती, मोदी सरकार 4 वर्षात जे केलं आहे पूर्वी सरकार केलेली नाही. आमच्या खासदारांना फक्त ते आम्हाला वर्षातून 5 दिवस किंवा 15 दिवस किंवा महिनाभर भेटतात. आमचा खासदार कोण येते ना आम्हाला शेवटी कळतं की ज्यावेळेस इलेक्शन येतात त्यावेळेस आमचा खासदार आम्हाला दिसतो. त्याच्या पूर्वी किंवा त्याच्यानंतर आम्हाला आमचा खासदार दिसत नाही. दररोज बघता टी व्हीवरती, पण आम्हाला या ठिकाणी केंद्र सरकारच्या जे स्कीम आहात ते केंद्र सरकारकडूनच राबवल्या जातात. केंद्र सरकारकडून योजना राबवल्या जातात मात्र आमच्यापर्यंत त्या पोहोचत नाहीत, असाच तक्रारीचा सूर मतदारांमध्ये आहे. आता त्या लेवलला भरपूर कामं चांगले आहे मॅम, देशाचा आपला खूप विकास झाला असं वाटतंय का, पण सिटी लेवलला तेवढं नाही आहे. मग गेल्या 4 वर्षात नांदेडचा काहीच विकास नाही झाला? झालाय, गुरुत्वागतीचा पण एकदम योग्य झालाय नाही म्हणून नाही, पण जसा व्हायला पाहिजे झाला नाही का. नांदेडच्या व्यापारी भागात आलेलो आहोत आपण, मार्केट परिसरात आलेलो आहोत. इथल्या व्यापाऱ्यांची काय मतं आहेत निवडणुकीबाबत, राजकारणाबाबत, उद्योगांबाबत, आणि ते इथल्या खासदारांच्या कामगिरीवर खुश आहेत का याविषयी आता आपण काही चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर काही इथे व्यापारी मंडळी दिसत आहेत, आपण त्यांच्याशी आधी बोलूया. नमस्कार. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काही कामं आत्तापर्यंत झालेली आहेत का, त्या कामांवर तुम्ही खुश आहात का, काही तुमच्या अपेक्षा किंवा काही अडचणी आहेत का, याविषयी काय सांगाल? निवडणुका जवळ येत आहेत, उद्योगात तर काही वाढ झाली नाही कोणची, नांदेडला कोणताही उद्योग आला नाही आतापर्यंत. मग याला जबाबदार कोण वाटतं? आता जबाबदार कोण आहे, आता कोण वाटतं जबाबदार? जबाबदार तर काय आहे, काय काम सरकारचं चांगलं आहे, कमी आहे मतदारसंघा, म्हणजे लोक मोदीवर सगळे आनंदी आहेत, हे सगळं बरोबर आहे. पण जसे उद्योग कोणते मोठे आले नाहीत, कोणते उद्योग आलेले नाही, बेरोजगारी थोडी आहे, कामकाज वगैरे चांगले आहे मोदी सरकार. आणि व्यापाराच्या दृष्टीने काय सांगा? व्यापाराच्या दृष्टिकोनातून GST मध्ये भरपूर घट झालेली आहे. व्यापाऱ्यांना जे प्रोत्साहन पहिले होतं ते नाही आहे, उल्हास कमी झालेला आहे, व्यापार कमी झालेला आहे. व्यापार कमी झाल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना रोजगारी कमी झालेला आहे, याचा थोडाफार इफेक्ट पडला आहे, याच्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. शासनामध्ये अजून काही GST मध्ये थोडेफार बदल केलेत, पुढे येईल जी सरकार त्यांना काही सहकार्य व्यापाऱ्यांसाठी धोरण अवलंबले तर काही याच्यामध्ये सुधार होऊ शकतं. खासदारांनी आमच्या व्यापारासाठी जसं आम्ही करदाते आहोत तर विविध क्षेत्रामध्ये जसं किसान आहे त्यांना जसं सवलत दिले जातात तसं आम्ही करदात्यांना विमा किंवा आरोग्य योजना या आम्हाला फॅसिलिटी सरकारनं द्याव्यात. आत्तापर्यंत कोणी याच्यावर विचार केलेला नाही आणि येणार आणि विचार करावा एवढी आमची अपेक्षा. व्यापाराकडून एवढं सगळं सहकार्य सगळ्यांना भेटतं, व्यापार वाढवलेला आहे नांदेडच्या लोकांचा, व्यापार पहिल्यापासून मोठा आहे मराठवाड्यामध्ये, उद्योगमध्ये व्यापार इथला मोठा आहे,
पण त्या दृष्टिकोनातून इथं लोकप्रतिनिधींचं लक्ष कमी असल्यामुळे आजूबाजूला व्यापार वाढत गेलेला आहे, इथला व्यापार कमी होत चाललेला आहे. दिवसेंदिवस जर असंच होत गेलं तर व्यापार इथला कमी होत जाईल. नोटबंदीबद्दल पण बरीच तक्रार होती जेव्हा ती झाली, त्यामुळे त्याचा काही परिणाम तुमच्या व्यापारावर झाला? व्यापारावर 100% होणार ना. व्यापाऱ्यांजवळ तारांबळ उडालेली आहे. लोक काही दिवस कॅश नसल्यामुळे लोकांना खूप त्रास झालेला आहे आणि बँकिंग बऱ्याच जणांना माहीत नव्हती. आमच्याकडे छोटे छोटे व्यापारी आहेत, त्यांना चेक वगैरे माहीत नाही, त्यांना कॅशलेस व्यवहार कुठून कळणार. एकंदरीत एकदमच हे सगळं घडामोडी झाल्यामुळे व्यापाऱ्यांना त्रास भरपूर झालेला आहे. नांदेडमधल्या प्रसिद्ध कपडा बाजारामध्ये आलेलो आहोत. इथला व्यापार कसा चालतो आहे, इथला उद्योग कसा चालतो आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर काही इथे व्यापारी आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलूया. गेल्या 4-4.5 वर्षामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा व्यापार कसा सुरू आहे? सध्या 4 वर्षापासून मीडियम टाईपचा व्यवहार चालू आहे सध्या. असा काही जोरात नाही आणि कमी बी नाही. जीएसटीमुळे बराच फरक पडला आहे मार्केटमध्ये. म्हणजे जे पहिले आम्हाला बिलकुल कपड्यावर GST नव्हती, 5%, ती आता लागू झालेली आहे 1.5 वर्षापासून. त्याचे रिटर्न्समध्ये फार त्रास होतो आहे लोकांना, तर त्याचाही गिऱ्हाईकावर परिणाम झालेला आहे त्याचा. उद्योगामध्ये वाढ झाली नाही अशी एक तक्रार आहे, तर त्याबद्दल काय बोलाल? उद्योगामध्ये GST जेव्हापासून लागलेली आहे तेव्हापासून वाढ तर झालेलीच नाही. त्याच्यामध्ये असं आहे त्याचं की बिलाच्या खाली जेव्हा आम्ही गिरायकला GST लावतो, ते गिरायकला त्यांना वाटते हे पैसे माझे फ्रीमध्ये चालले. तर पूर्वी GST नव्हती तर गिरायकला आम्ही कमीत कमी रेट द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. परत हे खाली जे टॅक्सेस लागले त्याचा परिणाम आमच्या व्यवहारावर झालेला आहे आणि दिवसेंदिवस आमचा व्यवहार एकदम रोड होत चाललेला आहे. GST जो दर आहे तो हँडलूमवर जर सरकारला मुक्त करता आलं तर फार चांगलं होईल. नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या अर्धापूर तालुक्यातल्या पारडी या गावातल्या एका शेतशिवारात आपण इथं आलेलो आहोत. इथे काही पारावर शेतकरी जमलेले आहेत, त्यांच्या काही गप्पा ऐकल्या आणि आम्ही इथे थांबलो. त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये कसली चर्चा अधिक सुरू आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचे खासदार आहेत अशोक चव्हाण. काय वाटतं तुम्ही इतक्या 4-4.5 वर्षातल्या त्यांच्या कामावर खुश आहात? हो, चव्हाण साहेबांच्या कामावर खुश आहोत. शेतीविषयक धोरणं केंद्र सरकारने राबवली, त्या केंद्र सरकारच्या धोरणांविषयी काय वाटतं? नाही नाही, बरोबर नाहीत केंद्र सरकारचे धोरण. आपल्याला काय वाटतं? नाही, केंद्र सरकारचे जे धोरणं आहेत काही धोरणं खूप चांगली आहेत, पण शेतकऱ्यासाठी एक कर्ज मुक्ती द्यायला पाहिजे, कर्जमाफी. आणि दुसरं जे शेतकऱ्यासाठी एवढा घातक हे आहे की गोवंश हत्या जे यांनी बंद केलेलं आहे ते बंद केले. त्याच्यानंतर जर एखाद्या शेतकऱ्याचं जनावर जर बैल देऊ लागला तर त्या बैलाला काय करायचं, हे एक धोरण केंद्र सरकारचे. बाकी सर्व धोरणं चांगली आहेत, शेतकऱ्यासाठी काही धोरणं घातक आहेत. अशोकराव चव्हाण साहेबांचं काम चांगलं आहे. या भागामध्ये भाऊराव कारखान्याचे 4 कारखाने चालू आहेत, सर्व लोक समाधानी आहेत. कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी इसापूर धरणाचं पाणी आणलेलं आहे आणि जे मोदी सरकारनं जनतेनं मतदान केलं ते काहीतरी अपेक्षा लावून दिलं. अच्छे देईन, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपयाचे टाकतो म्हणून आणि असं त्यांनी जे विविध घोषणा दिल्यात त्याच्यामुळे एक त्यांना दिलेलं होतं. पण 100% मोदी सरकार हे अपयशी झालेलं आहे आणि जे अपेक्षा होत्या जनतेच्या मोदी सरकारनं भ्रमनिराश केलेला आहे आणि प्रत्येक घराला एक फसवलेलं आहे. कारण प्रत्येकाचं स्वप्न होतं आजचे दिनचं 15 लाखाचं, विदेशांमध्ये जे काळा पैसा होता त्याच्याविषयी तर काहीच नाही. मोदी सरकारचे धोरणं एकदम चांगले आहेत. ग्रामीणसाठी, शहरी भागासाठी आणि शेतकऱ्यासाठी जे सध्या काम चालू आहे त्याला काहीतरी अवधी लागेल आणि सर्वांनी मोदी सरकारला पुन्हा एकदा निवडून द्यावे अशी माझी इच्छा आहे. काही अवधी लागेल पण योजना चांगल्या आहेत, त्या अवधींना त्याचप्रमाणे त्या योजनांना, त्या केंद्र सरकारच्या योजनांना आणि केंद्र सरकारला काहीसा वेळ द्यायची गरज आहे. या पुढे आता काय होणार आहे? 2019 निवडणुका जवळ येत आहेत, कोण असावा खासदार, कोण असावा लोकप्रतिनिधी, असं काय वाटतं याविषयी आपण जाणून घेऊया. काय वाटतं पुढे आता आपल्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, सगळ्यांची चर्चा सुरू आहे, उमेदवार कोण असतील, तुम्हाला कोण उमेदवार हवा आहे? साहेब अशोकराव चव्हाण. म्हणजे आणखीन कोणता बदल नको तुम्हाला? कारण असं चाललंय काँग्रेस पक्षातून की कदाचित अशोक चव्हाण यांच्याऐवजी आणखीन दुसरा कोणता तरी उमेदवार दिला जाईल. अशोक चव्हाण. BJP. भाजपामधून कोण? कोणी राहिला ते माणूस पाहणारच नाही तरी BJP चे माणसं. हा, माणूस कोणता असला कमळाचं फुल पाहणार, फुली मारणार.
मोदी सरकारच्या कामावर खुश आहात तुम्ही? खुश खुश काय, कॅलनमध्ये आमची पहिली जमीन एवढी गेली, काय आता याच्यामधली जमिनीला पैसे मिळाले, आता आमची इथं गेलती 20 गुंठे, तिथंही 20 गुंठे गेली, 1 एकर जमीन गेलती काँग्रेसच्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये जमीन गेली आमचे अब्जपती माणसं होऊन गेले, आम्हाला काहीच पैसा मिळाला नाही, काय आता 5-5 दोन 200-300 मिळाले। बरं, चर्चा भरपूर सुरू आहेत की आता पुढचं सरकार कोण असेल, तुम्हाला काय वाटतं की मोदी सरकारसाठी 2019 ही जी निवडणूक आहे ती भाजपासाठी सहज असेल का, काही आव्हानं असतील का असं तुम्हाला वाटतं? हे सर्व जर पाहिलं आपण नांदेड जिल्ह्यामध्ये, टोटल भारतामध्ये रस्त्याचे कामं चालू आहेत, नितीन गडकरी एकदम चांगलं काम करणारा माणूस आहे, आणि इथं या नांदेड जिल्ह्यामध्ये थोडं प्रभुत्व अशोकरावचं असल्यामुळं इथलची जागा थोडी जड जाईल, पण निश्चित BJP वाले त्यांना तसल देऊ शकतात। पण भरपूर विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत की सगळेजण महाआघाडी वगैरे बनवलेली आहे, सगळेच विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत जेणेकरून भाजपाला सत्तेतून खाली खेचणं हा त्यांचा उद्देश आहे, काय वाटतं महाआघाडी सफल होईल यात? BJP सफल होईल। BJP सफल होईल। काँग्रेस काँग्रेसमधून कोणता नेता पुढे यावा किंवा पंतप्रधान व्हावा असं वाटतं? राहुल गांधी। आपल्याला काय वाटतं? BJP। वेगवेगळी मतं इथे पाहायला मिळाली आहेत, काहींचं म्हणणं आहे मोदी सरकारचं काम चांगलं आहे आणि त्यांना थोडा आणखीन वेळ दिला गेला पाहिजे, आणखीन काही अवधी लागेल त्यांच्या या सगळ्या योजनांना फळ येण्यासाठी, तर काँग्रेसवर अजूनही अनेकांचा विश्वास आहे, विशेषतः नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण यांचा वरचष्मा अजूनही पाहायला मिळतो आहे। काका, निवडणुका येतात दिल्लीच्या, कोणतं सरकार हवं? आपलं ते पहिलाच भाव। पहिलं म्हणजे? पहिलं ते मोदी। मोदींचं? हां। काँग्रेस नको? नाही, काँग्रेस बी मोदी बी म्हणजे कसं आहे, मोदी आपला द्यायला गरीबा गरीबा शेतात द्यायला काय द्यायलायची, नाही काय आपलं पहिलं काँग्रेस काय दिलं आपल्याला काहीच नव्हतं। आणि इथे काँग्रेसचे खासदार आहेत अशोक चव्हाण, ते आपले, मग इथे कोण पाहिजे तुम्हाला? ते अशोकराव तळ आहे की ना आपलं कॅनल सिद्धेश्वर हे कंप हे ईशापूर धरण, मग इथे काँग्रेसचे अशोक चव्हाण पाहिजेत आणि दिल्लीत? आता दिल्लीत पाहिजे आपण अडाणी आपलं काय समजत नाही। तरी पण तुम्हाला काय वाटतं, मत तर देणार ना तुम्ही? हां, मत देणार। कोणाला देणार? आता आपलं काही कोणी भेटलंच नाही आपण कसं काय म्हणा भाई। पाणी आलं सगळं कुणामुळे आलं आणि कुठून येतं पाणी? नाही हो, सिद्धेश्वर न ईशापूर धरण। शंकरराव चव्हाण चांगलं, आता सगळं आता आनंद जगालो आम्ही, सगळं चांगलं व्हायला। पहिलं काही पाणी सुद्धा नव्हतं की आता पाणी आता प्यायला झालं, सगळं झालं, आनंद झाला, जनावरांना चारा झाला। खरेदी विक्रीची सध्या वेळ आहे, धामधूम सुरू आहे, या धामधूमीत काही महिला मतदार आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि जाणून घेऊया की नेमकं त्यांना काय वाटतं आहे निवडणुकांसंदर्भात। ताई, निवडणुका आता जवळ येत आहेत माहिती आहे, मग या निवडणुका जवळ येत असताना आता सगळीकडे चर्चा सुरू आहे कोण खासदार असणार किंवा काय असणार किंवा कोण उभं राहणार, ह्या सगळ्या चर्चा तर सुरू आहेत, पण गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये तुम्ही तुमच्या खासदारांच्या कामगिरीवर खुश आहात? हो, म्हणजे मोदी सरकार आलं तेव्हापासून तर सगळं चांगलंच आहे, म्हणजे गोरगरिबांना रस्ते झालेत, पुन्हा गॅस कनेक्शन, ते उज्ज्वला योजना म्हणजे झालं, सौभाग्य योजना झाली, गरिबांसाठी तर चांगलंच आहे, मला तर मोदी सरकारच आवडते। पण इथे खासदार अशोक चव्हाण आहेत, त्यांच्या कामगिरीबद्दल काय वाटतं? त्यांनी पण केलं भरपूर, पण तसं तर मला नाही ते काँग्रेस सरकारच नाही आवडत, त्यांनी काय केलं एवढ्या दिवसामध्ये, तसं तर मोदी सरकार चांगलं आहे, मला मोदी सरकारलाच वोट करायचंय। आपल्याला काय वाटतं? अशोकराव चव्हाणच राहा नांदेडला। नांदेडमध्ये आणि केंद्रात? केंद्रात पण काँग्रेस सरकार म्हणजेच नांदेडचा जेवढा उद्धार झालेला आहे आतापर्यंतचा, आत्ता आलेले आहेत मोदी सरकार, पण आतापर्यंत जेवढं केलं ते नांदेडला अशोकराव चव्हाणनीच केलेलं आहे ना, मग ते आमच्यासाठी तर तेच ग्रेट आहेत। सध्या भाजी मार्केटमध्ये आहोत, इथंही काही आपल्याला महिला मतदार भेटलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काही गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये जे काही काम तुमच्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहात? बिल्कुल, यहाँ नांदेड में तो बिल्कुल क्लीनलीनेस का तो कुछ है ही नहीं, और जितना ज़्यादा गंदगी है यहाँ यहीं पे होंगी, और ये स्पेशली ये भाजी मार्केट में कोई भी जैसे ट्रैफिक का कोई रूल्स फॉलो नहीं करता, कुछ नहीं, गाड़ी पार्क करने को भी जगह नहीं है, और हमने यहाँ के नगर सेवक वगैरह को भी बोला है, वो लोग भी ध्यान नहीं देते, तो आई एम नॉट सेटिस्फाइड विद दिस।
खुश आहात मोदी सरकारच्या कामगिरीवर म्हणा किंवा एकदम मोदी सरकारवर खुश आहे मी आणि खासदारांच्या कामगिरीबद्दल काय म्हणायचं मोदीच्याच्यावर खुश आहे मोदीच्याच्यावर खुश आहे मी पण खासदारच्याच्यावर नाही रस्ते वगैरे बिलकुल बरोबर नाही आहे ट्रॅफिक बरोबर नाही आहे हां याच्यावर आम्ही नाराज आहेत मोदी सरकारने अनेक योजना आणल्या त्या योजना तुमच्यापर्यंत आल्या का तुम्ही त्यांच्या कामावर खुश आहात का आमच्यापर्यंत कायच योजना आलेल्या आहेत मोदी सरकार म्हणतात ते काय गॅसचं त्याचं त्याच्यामध्ये आम्हाला इकडे 100 रुपयाला द्यायलेत पण इकडे जास्त आहेत ना पैसे बी जास्त लावायलेत गॅसमध्ये किती 800 का 700 गॅस झालेला आहे गरिबाला जगणं मुश्किल आहे माहिती काय जे 100 रुपये रोज करते ना त्याला तर लई मुश्किल आहे जगणं मुश्किल आहे लेकराच्या शाळा होईना काहीच होईना याच्यामध्ये रोजचं जगणंही मुश्किल झालेलं आहे अशी ही भावना आहे सामान्य मतदाराची त्याला हवा आहे तो रोजगार हवा आहे त्याला हवा आहे ते हक्काचं ठिकाण हवं आहे व्यवसायासाठी अशी ही सामान्य मतदारांची मागणी आहे ही मागणी अनेकदा पूर्ण करू असं आश्वासन प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार देत असतो मात्र सत्ता आली की मात्र त्या आश्वासनांची पूर्तता करणं ही आपली जबाबदारी आहे हे मात्र तो विसरून जात असतो इकडचीच अशी ही नांदेड लोकसभा मतदारसंघामधली लोकांची ही भावना आहे तेव्हा लोकप्रतिनिधींनो या सगळ्या मतदारांचा आवाज नीट ऐका आणि पुढच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये आश्वासन देताना ते आश्वासन आम्ही पूर्ण करू असं वचनही द्या झी 24 तासवर रणसंग्राम मतदारांच्या मनात या कार्यक्रमामध्ये आज इथं थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास रहा एक पाऊल पुढे